गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7 वाजले आणि आपण निघालो एका नवीन जर्नीला. तर चला आपण आता आलो आहे राजूर गावात. इथूनच कोटी दाखवते 46 किलोमीटर गुगल मॅपवरती. तर चला मग आता निघूया. आता आपण आलो आहे भांडारदऱ्याजवळ. गरंड पडते इथे, गरंड पडते इथे. तर मित्रांनो, आता आम्ही थोडा हॉल्ट घेतला आणि इथं आलेलो आहे. तर इथं आपलं इथं जो माग रोड आहे आपला, तर तो आहे कळसुबाईला जाणारा रोड. तर आपण आता थोडं वेळ थांबलो म्हटलं थांबावं. आणि तर हा आहे कळसुबाईचं रोड. तर चला निघूया. Across the ocean, and there we go again. Walking in the streets, lost in new places, a million new faces, diving deeper in the world. Riding on the road into the unknown, all on our own until we settle down. मित्रांनो, आपण आलेलो आहे आता. हा आहे नाशिक मुंबई हायवे आणि इथून आपण खाली जाणार आहे आता. आल्यानंतर थोडं 5-8 मिनिटावरती वळायचं आणि इथे त्र्यंबकेश्वर रोड लागत होतो. तर हा वैतरणा डॅमचा रोड आहे.
आपण आता आलोय सातुर्ली गावात. तर सातुर्ली गावातून वैतरणा डॅम हा 4 किलोमीटर अंतरावरती आहे आणि जो सातुर्ली गावातून पुढे आपल्याने लगेच वैतरणा डॅम लागणार आपल्याला. तर इकडचं जे वातावरण आहे तर ते जबरदस्त आहे. साईडनी अशी आंब्यांची वणराई आहे रोडच्या कडांनी आणि भाताचे वावर आहे. तर वास आणि एकदम असा जबरदस्त सुगंध येतो इकडे भातांचा. तर एकदम असा सीन जबरदस्त आहे मित्रांनो. तर तुम्ही नक्की इकडे या जर तुम्हाला वैतरणा डॅम हा बघायचा असेल. आणि इकडचं जी वणराई आहे आणि जो भातांचा आणि इकडचा शेतांचा जो असा सुंदर नजारा आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की इकडे एकदा तरी भेट द्या. जबरदस्त असा हिरवगार आणि जो वारा आहे वैतरणा डॅमचा जो वारा येतो तो असा थंड आणि थंड असा हळूवार वारा लागतो. तर जबरदस्त आहे. तर नक्की या. तर मित्रांनो आता आपण वैतरणा डॅमच्या जवळच ही भिंत आहे वैतरणा डॅमची इकडची राहायची. तर तुम्ही बघू शकता ही. तर आम्ही फोटो काही क्लिक केले इथं तुम्हाला ते आपल्या इंस्टाग्राम पेजला बघायला भेटतील. तुषार मलुसकर ब्लॉग्स असं आपल्या इंस्टाग्रामच्या पेजचं नाव आहे. तर आपण आत्ता आलेलो आहे वैतरणा डॅमवरती. तर जो तुम्हाला नजारा दिसतोय वैतरणा डॅमचा दोन्ही साईडनी पाणी आहे आणि मधून रस्ता आहे. तर अगदी असा जबरदस्त नजारा दिसतोय. तर बघा मित्रांनो घ्या व्हिडिओचा आस्वाद आणि आम्ही रायडिंग करतोय वैतरणा डॅमच्या भिंतीवरनं. तर चला. तर आपण वैतरणा डॅमचे काही टाइमलेस घेतले. तर घ्या टाइमलेसचा आस्वाद. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. जर इथपर्यंत बघितला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करत नसेल करेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा नवीनच व्हिडिओमध्ये. तर नेक्स्ट व्हिडिओ आपला हरिहरगडचा असणार आहे, एकदम थ्रिलिंग आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.